व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डीसह पंचक्रोशी इथं झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या गहू कांदा हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांवर आलेल्या आसमानी संकटामुळे शेतकरी आता शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करत असून अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होतीये। माझं नाव रामदास काडेकर, मी निमगाव शिर्डी परिसरातून निमगाव गावातून बोलतो। रात्री आमच्या इकडं भरपूर पाऊस झाला, त्या पावसामध्ये कांद्याचं नुकसान झालं, गव्हाचं झालं, हरभऱ्याचं झालं। गहू पडल्यामुळं गव्हाचं जास्त प्रमाणात गव्हाचं आणि कांद्याचं नुकसान आहे, हरभऱ्याचं तर कमी प्रमाणात पण गव्हाचं आणि याचं जास्त नुकसान आहे। गहू पडल्यामुळं म्हणजे बरंचसं नुकसान झालेलं आहे गव्हाचं, कांदे पण पडले, त्याचे ते पात कमी आली, काही काढणी राहिलेले कांदे ते खराब झाले, गव्हाचं पाडल्यामुळं गहू पण खराब झाला। याची काहीतरी शासनानं कुठंतरी दखल घ्यावं आणि त्याने काही पंचनामा करून काही भरपाई मिळावी एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून। त्यांनी साहेबांनी एक पाहणी करावी, माझं एक असं वैयक्तिक त्यांनी पाहणी करावी बा, याचे पीक पावसामध्ये नुकसान झालंय, त्यांची एक पाहणी करावी आणि त्यांनी ते काय असेल ते लवकरात लवकर असे निर्णय घ्यावा, पंचनामे करून भरपाई मिळावी। त्याबद्दल अवकाळी पावसामुळे आता एखाद्या दरवर्षीच आधी अवकाळी पाऊस चालू राहतात, पण ह्या मागच्या वर्षी एवढं नुकसान नाही झालं, पण ह्या वर्षी जास्त नुकसान झालं आमचं। का याच्यामध्ये भरपूर आता साहेबांनी आपले शिर्डी मतदार संघाचे जे साहेब आहे विखे पाटील, त्यांनी याच्याकडे थोडं बारकाईने लक्ष द्यावं असं मला वाटतं। काल झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकऱ्याच्या तोंडाला थोडक्यात काळं पसल्या टाईपच गंमत झाली असं म्हणावं लागेल, कारण शेतकऱ्यांचे तोंडाशी आलेले गहू असन, कांदा असन, हरभरा असन, हे पिकांचं अत्यंत ह्या नासाड्या पावसाने अक्षरशः नुकसान होऊन शेतकरी हवादील झालेला आहे। तर आमच्या निमगाव ग्रामस्थाच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना आम्ही साकडं घालतो का या शेतकऱ्यांना या गोष्टीचा काहीतरी पडताव म्हणून काहीतरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने देण्यास आपण आग्रही राहावा अशी मी आपल्या निमगावच्या आणि साई मल्लारच्या निमित्तानं विनंती करतो।